आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी पूजा गायकवाड. स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चेत होणारच 5 जून जागतिक पर्यावरण दिन. या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत बदलापुरात राज्यस्तरीय सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 350 स्पर्धक सहभागी झाले होते. पश्चिमेच्या बदलापूर गावापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. तिथून म्हसा आणि पुन्हा बदलापूर गाव अशा 80 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा होती. शहर, जिल्हा आणि राज्यस्तरीय अशा 3 स्तरात महिला आणि पुरुष गटात ही स्पर्धा झाली. यात महिलांच्या खुल्या गटात पुण्याच्या कोमल देशमुख यांनी तर पुरुष खुल्या गटात सांगलीचे दिलीप माने यांनी विजेतेपद पटकावले. मी ह्याच्या अगोदर नॅशनल आणि इंडिया कॅम्पसुद्धा अपिअर केलेला आहे आणि भरपूर रेसेस खेळले तसं नॅशनल ह्याच्या इव्हेंट्स. तर ही रेस पण खूप छान वाटली, रोड अरेंजमेंट पण ठीक होतं आणि आज तसंच एन्व्हायरमेंट डे आहे म्हणून सगळ्यांना एवढंच मेसेज आहे की तुम्ही सगळ्यांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा. बस त्याने बॉडी पण फिट राहते, पैसे पण वाचतात आणि मेन आपलं आयुष्य पण वाढतं. वर्षापासून सायकलिंग करतात आणि ही स्पर्धा नेमकी या स्पर्धेसाठी कशा प्रकारची तयारी केली? मी सायकलिंग गेल्या 6 वर्षापासून करते आणि ह्या रेससाठी मेहनत म्हणजे रोज सकाळी आमचं 4 वाजता उठून लॉंग डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स करावं लागतं, 80 किलोमीटर, 90 किलोमीटर आणि इव्हनिंगला फिटनेस रनिंग 1 दिवस आणि 1 दिवस जिम करावी लागते. मी जवळजवळ गेल्या 8 वर्षांपासून सायकलिंग करतो. जवळजवळ वर्षातले 9 ते 10 महिने आम्ही कंटिन्यू ट्रेनिंग करतो म्हणजे प्रॅक्टिस करतो. हा सराव जवळजवळ आठवड्यातल्या 6 दिवसांप्रमाणे असतो म्हणजे 6 टप्प्यामध्ये आम्ही सराव करतो. 6 दिवसाचे वेगळे शेड्यूल्स असतात, त्या पद्धतीनं मेहनत करतो आणि आठवड्यातून 1 दिवस रेस्ट असतो. आमच्या इकडे सांगलीला छोट्या मोठ्या यात्रेच्या वगैरे भरपूर रेसा असतात, त्या रेसा खेळत खेळत आम्हाला थोडं प्राईज मिळत जातं. त्यातून अशा या मोठ्या स्पर्धांची तयारी आम्ही करत असतो आणि या स्पर्धेसाठी जवळजवळ गेली 4 वर्षे झाले मी पहिल्या क्रमांकावर आहे आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षी मी दुसरा आलो होतो, त्यानंतर सलग 4 वर्ष मी प्रथम आहे. आणि या स्पर्धेचे निवेदन असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील ह्या मला खरंच मनापासून आवडल्या. विशेष म्हणजे पर्यावरण 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या निमित्तानं ही स्पर्धा आयोजित केली जाते, त्याबद्दल मी आयोजकांचा देखील मनापासून आभारी आहे. प्रदूषण रोखण्याचा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश यावेळी स्पर्धकांनी दिला. या स्पर्धेची दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही टिपण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या या भव्य सायकल स्पर्धेतून सायकलचा वापर करा, प्रदूषण मुक्त करा हा संदेश देण्यात आला. तर मुंबई, सांगली, पुणे, नगर या भागातून 300 सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. बदलापुरातील शिवसेना नगरसेवक शैलेश वडनरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पर्यावरण दिनानिमित्त गेले 10 वर्ष आपण ही स्पर्धा भरवतोय, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने काहीतरी करावं असा एक आमचा दृष्टिकोन होता आणि पर्यावरणासंबंधी काम करत असताना काही आमच्या सहकाऱ्यांनी सूचना केली की आपण सायकल स्पर्धेचं आयोजन करूया आणि आम्ही सायकल स्पर्धेचं आयोजन करायला सुरुवात केली. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन असो, ठाणे जिल्हा हौसिंग सायकलिंग असोसिएशन असो, त्यांच्या सहकार्याने आम्ही स्पर्धा भरवतोय आणि या स्पर्धेला आम्हाला उत्तरोत्तर एक चांगला प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून अनेक स्पर्धक या ठिकाणी येत असतात आणि आम्ही त्यांना संपूर्णपणे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा हा जो रूट आहे सायकलिंगसाठी या महाराष्ट्राचा सर्वात चांगल्या प्रकारचा रूट आहे आणि त्या रूटची आम्ही या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि पूर्ण 5 वर्षांमध्ये या स्पर्धेमध्ये जबरदस्त असा आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि थरारक आणि चित्तथरारक अशी एक स्पर्धा होते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धक या स्पर्धेची वाट बघत असतात. आणि या स्पर्धे व्यतिरिक्त आम्ही ड्रीम रनद्वारे पर्यावरणाचा संदेश देत असतो, मग पाणी वाचवण्याचा विषय असो किंवा झाडे जगवा हा विषय असो, याद्वारे एक प्रति जागृती निर्माण होते आणि बदलापूर शहरात जास्तीत जास्त लोक सायकल चालवत आहेत आणि सर्वच लोकांनी वाहनांचा धूर काढण्याच्या ऐवजी जर सायकल चालवली तर महिन्यातून 1 दिवस जरी आपण सायकलिंग केली. स्पर्धेचं कितव वर्ष आहे तुमचं आणि किती स्पर्धक यावेळी महाराष्ट्रभरातून सहभागी झाले? या स्पर्धेचं आमचं 10वं वर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे 350 वर स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि उत्तरोत्तर हा प्रतिसाद आम्हाला वाढतोय आणि अशा प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रातील सायकलची चळवळ वाढवावी या दृष्टीकोनातून आम्ही काम करतो. या स्पर्धेवर पुणे आणि सांगलीच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. तन्मय सोनीसह अमित जाधव, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.